नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून ठाण्यात राबवणार डिजी ठाणे प्रकल्प. ठाणे महानगरपालिकेच्या डीपीला लागली आग. आणि दुहेरी हत्याकांड गुढ उकललं. माजी केअरटेकर आणि त्याच्या साथीदाराला अटक. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि इस्रायल दूतावासाचे वाणिज्य दूत डेव्हिड अको यांच्यामध्ये झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत डीजी ठाणे हा प्रकल्प राबवण्यावर शिक्कामोर्तबण्यात आलंय. इस्रायलमधील तेल अवीव शहराच्या धर्तीवर इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे ठाण्याला देशातील पहिलं डिजिटल शहर बनवण्याचा मान मिळणार आहे. पालिकेच्या नागरी संशोधन केंद्रामध्ये संपन्न झालेल्या या बैठकीला तेल अवीव पालिकेचे मुख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी जोहार शेरॉन, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, इस्रायलच्या टीजेएसची आयटी सिस्टीम या कंपनीचे सेल्स आणि मार्केटिंग डायरेक्टर डेव्हिड ग्रू, एचडीएफसी बँकेचे गौतम आणि पालिकेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एचडीएफसी बँकेच्या व्हिसा कार्डच्या धर्तीवर या प्रकल्पासाठी प्रीपेड कार्डाचा वापर करण्यात येणार असून हे युटिलिटी डिजी कार्ड ग्राहकांच्या आधार कार्ड आणि बँक खात्याशी संलग्नित करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका अगदी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हजरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. पालिकेमध्ये जेवणाच्या सुट्टीच्या वेळेस तिसऱ्या मजल्यावरील डीपीला आग लागली. पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी सदरची आग विझवली, त्यामुळे पुढील अनर्थ अटळला. या आगीमुळे मात्र पालिकेतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावर लागलेल्या या धुराच्या लोळांमुळे कर्मचाऱ्यांबरोबर या ठिकाणी नागरी कामं करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या मनात देखील भीती निर्माण झाली होती. या घटनेमुळे पालिकेतील विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी मात्र कार्यालयाच्या बाहेर जाणंच पसंत केलं. परंतु वेळीच सदरची आग विझवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. महानगरपालिकेतील एवढी यंत्रणा असून देखील नेमकी आग कशी लागली याबाबत पालिका प्रशासन मात्र अद्यापही अनभिज्ञच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ठाणे मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यानच्या मनोरुग्णालयाच्या जागेवरील नवीन विस्तारित रेल्वे स्थानकाला मध्य रेल्वे प्रशासनानं सशर्त मंजुरी दिली आहे. ही मंजुरी देत असताना कोपरी येथील मनोरुग्णालयाची जागा मोफत हस्तांतरित करावी, तसंच महाराष्ट्र शासनानं या स्थानकाच्या कामाचा खर्चही उचलावा अशी अट रेल्वे प्रशासनानं घातली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस के सूद यांनी खासदार रजन विश्वारे यांना पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. ठाणे मुलुंड दरम्यान नव्या विस्तारित रेल्वे स्थानकाची निर्मिती करून नव्यानं विकसित झालेल्या शहराला वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न केले जात आहेत. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही या प्रकल्पाचा आराखडा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकांची भेट घेऊन सादर केला होता. यासंबंधी सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वेकडे पत्रव्यवहार केला होता. त्यांना आलेल्या उत्तरातून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्याचं मध्य रेल्वेचं ठाणे स्थानक प्रवाशांच्या गर्दीमुळे अपुरं पडतंय. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणामध्ये ठाणे स्थानकातून सुमारे 6.5 लाखाहून अधिक प्रवासी दैनंदिन प्रवास करत असल्याचं स्पष्ट झालंय. या स्थानकातून उपनगरीय रेल्वेच्या दिवसाला सुमारे 700 फेऱ्या होत असतात, तसंच ठाणे स्थानकातून 79 उपनगरी रेल्वेगाड्या सुटतात. गेल्या काही वर्षात ठाणे तसंच आसपासच्या शहरांची लोकसंख्या काही लाखांमध्ये वाढली असून त्यामुळे विस्तारित स्थानकाचा प्रस्ताव पालिकेनं रेल्वेपुढे मांडला होता. या प्रस्तावास सशर्त मंजुरी देत असल्याचं रेल्वेनं आता स्पष्ट केलंय. राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं कोपरी येथील मनोरुग्णालयाची जागा
रेल्वेस विनामूल्य हस्तांतरित करावी, तसंच प्रकल्पाचा अर्धा खर्चही राज्य सरकारनं उचलावा अशा स्वरूपाचा प्रस्ताव रेल्वेनं ठेवला आहे. ठाणे आणि पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीकरता आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतराव खरे हे पाचव्यांदा आपलं नशीब अजमावत असून शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी त्यांना कडवं आव्हान दिलं आहे. सात महापालिका, दोन नगरपालिका यामधील एकूण 1060 मतदार या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत. एकूण 13 मतदान केंद्रांवर होणाऱ्या मतदानाच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याकरता निवडणूक आयोगानं कठोर उपाययोजना केल्या आहेत. डावखरे यांना काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीनं पाठिंबा दिला असल्यानं त्यांच्याकडे 421 मतं आहेत. शिवसेना भाजपा यांची मिळून 491 मतं आहेत. विजयी उमेदवाराला 531 मतांची मॅजिक फिगर गाठावी लागणार असल्यानं मनसे, छोटे पक्ष आणि अपक्ष यांच्या 108 मतांवर अवलंबून राहावं लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरतीये. सोमवारी 6 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. मतदानाच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. याशिवाय व्हिडिओ चित्रीकरणासह सीसीटीव्हीची करडी नजर या केंद्रावर ठेवण्यात आली आहे. या निवडणुकीमध्ये ठाणे मतदान केंद्रावर सर्वाधिक 133 जणांचं मतदान असून सर्वात कमी मतदान सभार, मुरबाड आणि शहापूर इथं प्रत्येकी 19 मतदारांचं आहे. राष्ट्रवादीचे वसंतराव खरे यांची ही शेवटची निवडणूक आहे हे आपल्यालाच त्यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे उद्गार भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काढले. फाटक यांच्या प्रचारासाठी दानवे बुधवारी रात्री ठाण्यात आले होते. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. ठाण्यात उच्चभ्रू संकुलातील वृद्ध घरमालकासह त्याच्या केअरटेकरच्या हत्या प्रकरणाचं गूढ ठाणे पोलिसांनी 36 तासात उकळण्यात यश मिळवलंय. गुन्हे शाखा युनिट 1 इमारतीच्या सुरक्षा रक्षकाच्या जबाबावरून मृत ज्येष्ठ नागरिकाचा माजी केअरटेकर आणि त्याच्या साथीदाराला जेरबंद केलंय. प्रशांत सदाशिव पवार असं त्या केअरटेकरचं तर आशिष वीरेंद्र यादव अशी आरोपीची नावं असून त्यांच्याकडून 4 मोबाईल, रोकड आणि कटर हस्तगत करण्यात आलंय अशी माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली. ठाण्यातील घोडबंद रोडवरील ब्रह्मांड येथील रिजन्सी हाईट्स या संकुलातील ऑक्सफर्ड टॉवरमध्ये 15 मजल्यावर राहणारे ज्येष्ठ नागरिक सीताराम श्रॉफ आणि त्यांचा केअरटेकर संतोष लवंगारे यांच्या निर्घृण हत्येनं खळबळ उडाली होती. या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा पोलिसांनी काही तासातच केला. वृद्ध सीताराम श्रॉफ रुग्णशय्येला खेळलेले असल्यानं मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या मुलानं वर्षभरापूर्वी शिव रुग्णालयानजीकच्या संस्थेतून कल्याण इथं राहणाऱ्या सदाशिव पवार यांची 24 तासांसाठी 1000 रुपये मानधनावर केअरटेकर म्हणून नेमणूक केली होती. सदाशिव यांच्या गैरहजेरीमध्ये त्यांचा मुलगा प्रशांत श्रॉफ याच्या देखभालीसाठी येत असे, मात्र तोही वारंवार दांड्या मारत असल्यानं त्याचबरोबर घरातून 5000 रोकड लांबवल्यानं श्रॉफ कुटुंबियांनी त्याला कामावरून काढून दिवा येथील संतोष लवंगारे याची केअरटेकरपदी नेमणूक केली होती. याचा राग प्रशांतच्या मनात धुमसत असल्यानं त्यानं फार्मसीमध्ये काम करणारा मित्र आशिष यादव याच्या मदतीनं लुटीचा कट रचला. त्यानुसार मंगळवारी संध्याकाळी रिजन्सी हाईट्स इमारतीत शिरल्यानंतर सुरक्षा रक्षकानं त्यांना अडवलं. अखेर सुरक्षा रक्षकाला सोबत घेऊन दोघेही श्रॉफ यांच्या घरी धडकले आणि ओळख पटवून सहज घरात प्रवेश मिळवला. आधी काही वेळ गप्पा मारल्यानंतर या दुकलीनं आधी केअरटेकरनं लवंगारे याच्यावर सोबत आणलेल्या धारधार ब्लेडचे वार करण्यास सुरुवात केली, मात्र लवंगारे दाद देत नसल्यानं दोघांनी किचनमधील चाकूनं तब्बल 41 अधिक वार करून त्याची हत्या केली. नंतर बेडरूममध्ये रुग्णशय्येवर पडलेल्या वृद्ध श्रॉफ यांच्या तोंडावर उशी ठेवून तसंच त्यांच्यावर वार करून त्यांचेही प्राण घेतल्यानंतर घरातील 30 ते 35 हजारांची रोकड, मोबाईल, आयपॅड इत्यादीसह पळ काढला. या प्रकरणी श्रॉफ यांची नात ऋतिका हिच्या तक्रारीनंतर कासारवडोली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून इमारतीच्या सुरक्षा रक्षकाची जबानी घेतली आणि या दुकलीचा छडा लावला. पोलिसांनी त्यांच्याकडून 25 हजारांच्या रोकडसह मोबाईल आणि घटनेच्या आदल्याच दिवशी खरेदी केलेले घरफोडीत वापरण्याचे 2 इलेक्ट्रिक कटरही हस्तगत केले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.
आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून ठाण्यात राबवणार डिजी ठाणे प्रकल्प, ठाणे महानगरपालिकेच्या डीपीला लागली आग आणि दुहेरी हत्याकांड गुढ उखललं, माजी केअरटेकर आणि त्याच्या साथीदाराला अटक. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.